नमस्कार, सबस्क्राईब करा तीचा जागर. काल चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच कार्यप्रणालीवरती आवाज उठवलाय कोरोनाच्या बाबतीत, आणि विश्वजित कदम यांचा चंद्रकांत दादांवरती हा पलटवार आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांनी असं वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. जो शिशो के घरों में रहते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर फेका नहीं करते, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या टीकेवरती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी टीका केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली ही सर्वांनाच माहीत असल्याचा टोलाही लगावलाय. चंद्रकांत दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं वक्तव्य करणं पूर्ण चुकीचं आहे. कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारण करू नये, आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ असल्याचं देखील विश्वजित कदम यांनी सांगितलंय. दरम्यान कोरोनाबाधित जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट केल्याचं वृत्त कृषी राज्यमंत्र्यांनी फेटाळलं असून सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यासह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट केलेले गेले आहेत ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. केंद्र अथवा राज्य सरकारनं असं कोणताच झोन घोषित केला नसल्याचं विश्वजित कदम यांनी सांगली स्पष्ट केलंय. 14 तारखेनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केलाय, अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार अथवा शासनाकडून केले गेले नाहीत असे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट तीचा सागर. राज्याचे ज्येष्ठ नेते भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर आश्चर्य त्यांनी अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप करावे, कारण महापुराच्या परिस्थितीत भाजप सरकार हे राज्यात सत्तेवर होतं, तेही राज्याचे एक वरिष्ठ मंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते. त्या काळामध्ये लोकांना किती मदत झाली, लोकांना किती दिलासा दिला गेला, हे त्यांना त्याची चांगली कल्पना आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एक हिंदीतलं म्हण आठवतं, जो शिशो के घरों में रहते हो दुसरे रुपये पत्थर फेका नाही करते, म्हणून हे त्यांनी लक्षात ठेवावं. आज महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगलं काम करते, आणि खास मला उल्लेख करायचा आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. मनापासून आज पोलीस अधिकारी असतील, आरोग्य खात्याचे अधिकारी असतील, आमच्या अंगणवाडीच्या आशा वर्कर सेविका असतील, आज मनापासून या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम करतात. अशा लोकांचे पाठी थोपत आपण थोपटली पाहिजे. या ठिकाणी कार्यकर्ते त्या त्या पक्षाचे करत असतील, इथं राजकारण करण्याचं कारण नाही. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना सेवा करण्याचं काम करू देत आणि ठीक आहे, लोक जनता तिचं भान ठेवून ती लक्षात ठेवून असं म्हणणं आहे की आमचं विरोधक आहे, आमचं कामच आहे सरकारला टोचलं. नाही, हरकत नाही ना, पण सरकार चांगलं काम करत असेल तर शाबासकी द्या. आणि मला वाटतं शाबासकी देणं हे तुम्हाला शक्य होत नाही, म्हणून उगच टोकण्यात पण अर्थ नसतो. सरकार हे चांगलं काम करतं. एक शेवटचा प्रश्न, अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी हे रस्त्यावर उतरत आहेत आणि औषध फवारणीसाठी स्वतः स्प्रे हातात घेत आहेत, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत, हे कितपत योग्य आहे की लोकप्रतिनिधींनी आता स्प्रे वापरणं किंवा औषध हे करणं फवारणं, त्याच्यावर मी टिप्पणी करणं उचित राहणार नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे काही नियम आहेत सोशल डिस्टन्सिंगचे हे पाळले गेले पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी फवारणी करत असताना योग्य त्या केमिकलचं पेस्टिसाइड मिश्रण हे झालं आहे का ते पाळलं पाहिजे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारून या ठिकाणी ती फवारणी जे काही महापालिका असेल, ग्रामीण क्षेत्र असेल, तिथल्या अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांनी ते करावी अशी माझी विनंती राहणार.